स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित कस्तुरबा इंग्लिश स्कूल मध्ये ग्रँड पॅरेंट्स डे नुकताच साजरा करण्यात आलाय. आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा अशी शिकवण देणारे, सत्य अहिंसेच्या मार्गावर प्रेरणा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच जय जवान जय किसानचा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात ग्रँड पॅरेंट्स डे नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमाला उपस्थित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कस्तुरबा इंग्लिश स्कूलचे शाळा समितीचे अध्यक्ष भैयासाहेब पुजदेकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य व कस्तुरबा इंग्लिश स्कूल शाळा समिती सदस्य सुभाष बनसोड, ओएसडी व शाळा समिती सदस्य रमेश सोळंके, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लेखापरीक्षक आर आर ठाकरे व शाळा निरीक्षक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद एकनाथ गावंडे, ज्ञानेश्वर धर्माडे, भानुदास काकड, दिवाकर देशमुख, शिलाताई अडक, तसेच कस्तुरबा कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका इत्यादी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी आजोबा. आई वडिलांपेक्षाही लहान मुलांना जवळचे वाटणारे आजी आजोबा असतात. स्वार्थी जगात खऱ्या प्रेमाची आणि अनुभवाची खाण म्हणजे आजी आजोबा. या प्रसंगी आजी आजोबांची सध्या परिस्थिती इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी एका नाटिकेद्वारे प्रेक्षकांसमोर सादर करून प्रेक्षकांच्या भावना दाटून आल्या. सुंदर नृत्य सुद्धा सादर करण्यात आलं. आजी आजोबांसाठी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं असून 55 ते 75 वर्ष वयोगटाखालील सर्व आजी आजोबांनी या खेळाचा आस्वाद घेतलाय. मान्यवरांनी सुद्धा त्यांचं कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला. पालकांसाठी गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आली. पालकांनी गरबा नृत्याचा मनमुराद आनंद घेतलाय. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आलाय. शाळेच्या मुख्याध्यापिका साधना चंदन यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाचं संचालन शिक्षक जुमडे व शिक्षिका लतिका पाटील यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन शिक्षिका रक्षंदा यांनी केलं आहे. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं. ब्युरो रिपोर्ट, आरसीएन न्यूज.